मुलांना ऐकायची का गोष्ट गोष्टीचं नाव आहे चिनूची हुशारी एक छोटीशी मुलगी असते तिचं नाव असतं चिनू दिसायला खूप खूप सुंदर निळ्या निळ्या डोळ्यांची कुरळ्या कुरळ्या केसांची आणि स्वभावानेही तेवढीच छान ती सगळ्यांशी प्रेमाने बोलायची जमेल तशी मदत करायची एक दिवस चिनू अशीच बागेमध्ये झाडांना पाणी घालायला गेली असते झाडांना पाणी घालता घालता तिला हळूच ना एक रडायचा आवाज ऐकू येतो ती इकडे तिकडे बघते की अरे हे रडाय हा रडायचा आवाज कुठून येतोय <coughs> तेवढ्यात तिला एका लाल अशा गुलाबावर एक छोटीशी परी रडत रड रडत असलेली दिसते जाते आणि म्हणते अग तू तर परी आहेस आणि तू कशाला का रडतेस मी तर ऐकलं की परी तर खूप मजेत असतात त्यांच्याकडे जादूही असते मग तू परी असून का रडतेस ती परी म्हणते तुला काय सांगू मी तुला माहितीये का माझी सगळी जादू ना त्या राक्षसाने त्या त्या राक्षसाने पळवून नेली चिनू म्हणते काय राक्षसाने तुझी जादू नेली ती कशी काय आणि कुठे राहतो तो राक्षस सांग मला ते छोटीशी परी म्हणते अगं तुला माहिती आहे का माझी सगळी शक्ती आहे ना माझी सगळी शक्ती माझ्या ना मुकुटामध्ये आहे आणि तो राक्षस आला आणि त्या राक्षसाने माझं लक्ष नसताना माझा मुकुटच नेला त्यामुळे माझी सगळी शक्ती गेली मी आता परिराज्यामध्ये कशी परत जाऊ <laughs> चिनू म्हणते अगं रडू नकोस माझी आई मला बोलली आहे शक्तीपेक्षा श्रेष्ठ आपल्याकडे शक्ती नसली तरी काय झालं तू आणि मी आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी मिळून आपण नक्की तुझा मुकुट परत आणू चिनूच हे शब्द ऐकून परीला खूप बरं वाटत चिनू त्या परीला आपल्या हातावर घेते आणि आपल्या सु सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलवते की लवकर या लवकर या आपल्याला एक मोठं काम करायचंय घरी येतात चिनू त्यांना म्हणते मी आज तुम्हाला एका खास माझ्या मैत्रिणीला भेटवणार आहे सगळी मित्रमैत्रिणी म्हणतात अरे पण आम्ही तुझे आहोत ना मित्रमैत्रिणी अजून कोण खास चिनू म्हणते बघा तर आणि चिनू त्या छोट्या परीला त्या सगळ्यांच्या समोर आणते सगळी जण ते इवल्याश्या परीला बघून एकदम आश्चर्यचकित होतात अरे ही तर परी आहे अरे बघा बघा हिचे पंख किती सुंदर आहेत अरे बघा ना ही परी आणि किती छान उडता येत असेल आणि हिच्याकडे जा जादू पण असेल आपल्याला चॉकलेट तर आपण चॉकलेट घेऊया आपल्या आपल्याला जे आहे ते सगळंही परी आपल्याला देईल अरे वा जिनू खरच ही खरंच खूप खास मैत्रीण आहे ग ही आमची पण मैत्रीण होईल का जिनू म्हणते अरे हो हो ऐका ऐका आधी ऐका तर माझ मुलं म्हणतात हा चिनू बोल ना चिनू म्हणते अरे पण या परी परीचा ना एक प्रॉब्लेम झालाय या परीची सगळी शक्ती तिच्या मुकुटामध्ये होती आणि त्या राक्षसाने तिचा मुकुटच पळवला बिचारी परी परीराज्यामध्ये जाऊ शकत नाहीये आपल्याला सगळ्यांना मिळून या परीचा प्रॉब्लेम सॉल्व आहे राक्षस अरे बापरे राक्षसाकडून कसं का आणायचं मुकुट आपण चिनू म्हणते अरे आपल्या आपल्या बाईंनी आपल्या आईबाबांनी नेहमी आपल्याला सांगितलंय की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपण काही ना काहीतरी युक्ती करू आणि नक्की त्या राक्षसाकडून मुकुट परत आणू चिनू परीला म्हणते परी मला सांग ना तुला त्या राक्षसाबद्दल जी काही माहिती आहे ती आम्हाला दे मग आम्ही आमचा प्लॅन बनवू परिमणते अगं तो राक्षस आहे की नाही तो राक्षस डोंगरा एवढा उंच आहे त्याचे दात आहेत की नाही त्याचे दात हत्तीच्या दातापेक्षा पण मोठे आहेत आणि त्याचे केस त्याचे केस अक्षरशः वडाच्या झाडाच्या पारंप्या कशा असतात ना अगदी तशा आहेत एकदम शक्तिवान आणि एक नंबरचा लठ्ठ लठ्ठ असा तो राक्षस आहे हां पण अजून काही आहे का, का जे आम्हाला मदत होईल त्या माहितीमुळे परी म्हणते हां तो राक्षस जरी शक्तिवान असला ना तरी त्या रा तो राक्षस एका गोष्टीला खूप घाबरतो त्या ती गोष्ट म्हणजे गुदगुल्या त्या राक्षसाला जर गुदगुल्या केल्या ना तर त्याची सगळी शक्ती निघून जाते अरे वा गुदगुल्या तर कळलं का मित्रांनो आपण असं काहीतरी करूया की जेणेकरून त्या राक्षसा राक्षसाची शक्ती निघून जाईल आपण आहो दहा बारा मुलं जर आपण एक 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 करून त्या राक्षसाला गुदगुल्या करत राहिलो तर राक्षसाची स शक्ती संपुष्टात येईल आणि राक्षस त्रासून जाईल आणि आपल्याला परीचा मुकुटपूर्ण परीचा मुकुट पण परत देईल मुला म्हणतात हा 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 चिनू बरोबर बोलते आहे आपण गुदगुल्याच करायच्या आणि त्या राक्षसाला एवढा त्रास द्यायचा एवढा त्रास द्यायचा की त्याने परीचा मुकुट दिलाच पाहिजे मग त्या मुलांचा प्लान ठरतो ते परीला म्हणतात की सांग आम्हाला कुठे राहतो तो आम्ही उद्याच जातो तिकडे आणि त्या राक्षसाकडून तुझा मुकुट परत घेऊन येतो परी म्हणते नाही हां आईबाबांना सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही आधी तुम्ही आईबाबांना सांगा जर त्यांची संमती असेल जर ते तुमच्या बरोबर असतील तरच मी तुम्हाला राक्षसाचा पत्ता सांगेन चिनू म्हणते बरोबर आहे पतिताई आम्ही आईबाबांना सांगितल्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही मग चिनू आणि बाकीची मुलं आईबाबांना बोलवतात आणि सगळी हकीकत सांगतात आईबाबा म्हणतात मुलांनो आम्ही तुमच्या बरोबर आहोत काही काळजी करू नका आपण पोलीस काकांची पण मदत घेऊया मग पोलीस काका आणि सगळे आईबाबा लहान मुलं परीने सांगितलेल्या पत्त्यावर जातात एका मोठ्या अशा गुह्यामध्ये तो राक्षस राहत असतो पोलीस काका म्हणतात की आपण पहिल्यांदी एक प्लान करूया की या राक्षसाला कसं काय आपण त्याच्या गुहेमध्ये लक्ष नसताना जायचं आणि त्याला गुदगुल्या करायच्या त्याला गुदगुल्या एकामागून एक, एक सगळ्यांनी करत राहिल्या तरच त्या राक्षसाची शक्ती कमी होईल आणि तो आपल्याला मुकुट दे मग चिनू म्हणते पोलीस काका असं काही आहे का, का, का जेणेकरून तो राक्षस झोपी जाईल आणि तो झोपलेला असताना आपण जाऊ आणि त्याला बांधू आणि मग गुतगुल्या करत राहू करत राहू करत राहू पोलीस काका म्हणतात हां एक ना आमच्याकडे एक असा ना फवारा आहे तो फवारा केला के की तो राक्षस झोपून जाईल मग आपण तेवढ्यात त्याला मस्तपैकी दोरीने बांधू आणि मग राक्षस उठल्यावर एकामागे एक एकामागे एक, एका एक आपण सगळीच जण जाऊन त्या राक्षसाला गुदगुल्या गुद 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 करू ठरलेल्या प्लानप्रमाणे पोलीस काका त्या राक्षसाच्या गुहेमध्ये त्या औषधाचा फवारा करतात त्या औषधाचा वास राक्षसाच्या नाकात तोंडात जातो आणि तो काळ तो काढ झोपून जातो झोपलेला पाहून पोलीस काका येतात आणि शिपायाच्या मदतीने त्या राक्षसाला बांधून ठेवतात जसा राक्षस उठतो तर बघतो तर काय त्याला लोखंडाच्या दोऱ्यांनी दोरखंडांनी घट्ट असं बांधून ठेवलंय आणि सगळी मुलं त्याला गुदगुल्यात करायला करा लागतात करायला करा लागतात करायला लागतात जसं राक्षस हा, 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 हा हसतो हसतो अरे सोडा माझी शक्ती कमी होती अरे सोडा सोडा माझी शक्ती कमी होते चिनू आणि त्याचे मित्र मैत्रिणी काही त्याला सोडत नाही ते म्हणतात अरे तुम्हाला काय हवंय बोला मला बोला, बोला मी निघून जातो या गावातून मी या जंगलातून निघून जातो तु, तुम्हाला काय हवंय सांगा चिनू म्हणते तू परिताईची परिताईचा मुकुट घेतलायस ना तो आधी आम्हाला परत दे राक्षस म्हणते हो 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 देतो देतो पण तुम्ही आधी गुदगुल्यात थांबवा नाही नाही आधी मुकुट दे तसा राक्षस दाखवतो की तो मुकुट कुठे लपवलाय चिनू लगेच जाते मुकुट घेते आणि राक्षसाला म्हणते अरे राक्षसा तू एवढा आहेस तू या शक्तीचा सा वापर चांगल्या गोष्टीसाठी का नाही करत जर तू चांगल्या गोष्टीसाठी वापर केला तर आम्ही सगळीजणं जण तुला जे हवं ते अन्न जे तुला खायला लागेल ते सगळं आणू आम्हालाही कळतं की तुला खायला जास्त लागतं तुला झोपायला जागा जास्त लागते आमच्या कोणाकडून तुला त्रास होणार नाही उलट तुला जेवढी मदत करता येईल ना तेवढी आम्ही करू पण तू पण तुझ्या शक्तीचा चांगला वापर करत जा ना हे ऐकल्यावर त्या राक्षसाचे डोळे उघडतात तो म्हणतो अरे तू एवढी लहान आहेस पण मला आज किती मोठी गोष्ट शिकवलीस आजपासून मी माझ्या शक्तीचा नेहमी चांगला वापर करेन मी पण सगळ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करेन आणि त्या दिवसापासून तो राक्षस त्या गावाचाच एक भाग बनतो आणि त्या गावकऱ्यांना प्रत्येक कामामध्ये मदत करतो अशा प्रकारे चिनू तिच्या हुशारीने परीचा मुकुट ला, तर परत मिळवून देतेच पण त्या राक्षसालाही चांगल्या मार्गाला लावते तर मुलांनो आपणही आपल्या शक्तीचा नेहमी चांगला वापर करूया आणि आपल्या बुद्धीने लोकांना कशी मदत करता येईल ते करूया चला तर मग बाय बाय